हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आहोत सोनी मराठीवरच्या महाराष्ट्राची हास्यचित्र या कार्यक्रमाच्या सेटवर आणि दिवाळी आहे. सो हे सगळे कलाकार तुम्हाला ऑन स्क्रीन तर खूप हसवत असतात. आज तुमच्या सगळ्यांना एक छोटासा टास्क मी घेऊन आली आहे. कॉमेडीचा टास्क तर तुमचा असतोच. आज तुम्हाला बांधायचा आहे राजश्री मराठीच्या प्रेक्षकांसाठी किल्ला. सो याआधी तुम्ही कधी किल्ला नाही, मी अगदी लहानपणी बांधला होता, पण मला सुद्धा मदत करायला काही जण होती, मित्र वगैरे, त्यामुळे अनेक वर्षांनी बांधतोय. पण हा प्रयत्न करायला आम्हाला नक्कीच आवडेल सगळ्यांना, कारण किल्ल्याशी मी सगळे जवळून निगडीत आहोत. मी कधीच नाही किल्ला आहे, आपण किल्ला आता. मी किल्ला नाही, मी किल्ल्या बांधल्या आता. ओके, सो आज होईल नाही नाही मला येत नाही, पण आम्ही प्रयत्न नक्की करू. येस, सुरू करूया. चलो साथी हाथ बड़ा टीम तर आहे आधीपासून, पण त्याच्यामध्ये एक आता नवीन कॅरेक्टर जॉईन झालाय, नम्रता. हाय. हॅलो, मी मज्जेत. दिवाळी निमित्त जेव्हा आपण किल्ला बांधतो, तू कधी लहान असताना किंवा आतापर्यंत कधी किल्ला? मी बांधताना पाहिलंय, पण मला खरंच मी असं स्वतः ट्राय नाही केलंय कधी, कारण लहानपणी आम्हाला हे नको होते, मातीत नका खेळू, मातीत असं नका करू, म्हणून आम्ही काही जास्त फार किल्ले बांधले नाहीत. पण आता तुमच्या निमित्ताने आम्हाला आज इथे किल्ला बांधायला मिळतोय, आणि आमची एक्सपर्ट आहे शिवाली, ती आम्हाला दाखवते कसा किल्ला बांधते. पाणी घालते, म्हणजे मी हे काम नक्की चांगलं करू शकते, मी पाणी छान घालते. पाणी दादा, तू मगासपासून फुल कॉन्सन्ट्रेशन. मी एकदा एखादं काम मनावर घेतलं की ते तडीच जाईपर्यंत म्हणजे माझ्याकडे हयगय नसते, त्याच्यामुळे मग काम असो किंवा हे असलं काम असो किंवा कुठचंही काम असो, ते एक जोपर्यंत तडीच लागत नाही तोपर्यंत माझ्या मनाला, जीवाला आणि माझ्या तणाला माझ्या शांतता मिळत नाही. नाही, मी सांगतोय तुला, हां, मी प्रामाणिकपणा काम करताना कामात कॉन्सन्ट्रेशन बस. गौरव, ही कुठली पद्धत आहे म्हणजे माती मळ? नाही नाही, यातली काय खातो ते कमी आहे, काय दगड आहेत ना, ही प्रियदर्शनी खिशात ठेवते म्हणून मी ते काढत होतो. करतोय हा, खरंच मला इतकं त्याचं भरून आलं. हा आल्यापासून प्रसाद अंगाला मातीचं कण लागलेलं नाहीये त्याच्या, आणि सगळ्यांना वरवरची कामं करतोय, पाणी हीच कामं करतोय, त्यामुळे महत्वाचं आणि पुण्याचं काम आहे. सगळे माझे मित्र इथे मेहनत करतात. सगळं काय आहे ते किल्ला करताना जोपर्यंत तू मातीत उतरत नाहीस तोपर्यंत किल्ला होत नाही. हा, नको नको. पण तो इंजिनियर आहे असं म्हणाला. मी इंजिनियर आहे, मी वॉच ठेवतोय, आणि हा आमचा मेन हे आहे, काय असतो तो, मुखिया. मुखिया नाही, मुकादम. मुकादम पण त्याने थोडे पैसे खाल्ल्यामुळे त्याला जरा बाहेर काढलंय. आम्ही थोडे सगळ्यांच्या मजुरीतले थोडे मुकादम आणि हा सुकादम. आता साधारणतः जी चिंच असते ती आपण वाळत टाकतो, त्या पद्धतीचा आकार आलाय त्याला. पण लवकरात लवकर किल्ला येणार आहे, कारण आम्ही कोणी, आमची शिवाली जी आहे तिने लहानपणी किल्ला बांधलेला होता. एक अजून पकडना माती गेला, पकडना पटकन बनवले ना, पकडना शिवाजी माती. आल्यापासून मेहनत करणारे आम्ही आहोत, आता इथे येऊन चार पाच आगरी वाक्य म्हणणार, सगळं क्रेडिट याच्याकडे घेणार. याच्यापासून जपून राहा, हाच तो चेहरा याच्यापासून तो येतो. आला एक किल्ल्यात राहिला म्हणा घरबांवर थोडस इकडे तिकडे कुपरत करतो ते, असेच तो जोक मारणार, पण मातीला हात लावणार नाही तो. तर भाला नव्हतं म्हणा सांगतो खे झाले हे, आता म्हणा ना कुठंच हात घालायचं वाटत नाही, म्हणजे काय म्हणतो तुम्हाला
ही सगळी लफरी हे सगळे करतात, लय मस्त काम करतात. यांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, तुम्हाला अभिनंदन. तर बालांनो, हे जे काय आमची पोरं करतात आहेत खूप मस्त काम करतात आहेत, मला जाम आवडतंय, पण मी काय याला हात लावणार नाही. जय हिंद. महत्त्वाचं कामाचं मी आता तटबंदी लावायला घेतोय. आम्ही असा तयार केलेला आहे आणि सगळ्यात जास्त मोठा हातभार जो हातभार नाही, ॲक्च्युली आम्ही हातभार लावला आहे, जी आमची मेन जी आहे आमची इंजिनियर, ती आहे शिवाली परब. अरुण सरांकडून उद्घाटन थोर समाजसेवा. खूप छान वाटलं, खूप वर्षांनी अशा पद्धतीचा किल्ला आम्ही बनवला. जसं आम्ही आमच्या शोमध्ये सगळेजण मिळून आम्ही हास्याचे गड आम्ही तिकडे जसे उभारत असतो, तसं तिकडे सगळ्यांनी मिळून खूप छान हास्यगड आम्ही एक तयार केलेला आहे. आणि जशी एक नवीन पिढी आमच्यासोबत आम्हाला काम करत असते आणि ते वेगवेगळे तुरे आमच्या ह्या शोमध्ये खोवते, तसे शिवालीने हा उत्तम झेंडा शिवालीने उत्तम झेंडा रोलला आहे. सो असाच हा आमचा हास्यगड आणि आमचे अनेक महाराष्ट्रात जे काही गड आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, आज समीरगड आहे, नम्रतागड आहे, प्रसादगड आहे, हे असेच म्हणजे तुमच्यासाठी महाराष्ट्रात आणि अख्ख्या जगभरात वेगवेगळे आम्ही गड असे मोठमोठाले उभे करत राहू. तुमचा फक्त आशीर्वाद असू देत. धन्यवाद. ओवर टू. मला असं वाटतं की आम्ही एक वेगळा संदेश सुद्धा यातून देतो आहे सगळ्यांना, की या जनरेशनला किल्ले हा प्रकार कदाचित माहीत नसावा, तर त्यामुळे आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की आपल्या नंतरच्या पिढीकडे किल्ले काय असतात आणि ते कसे आम्ही लहानपणी बांधायचो हे सगळे किल्ले, तर हे ही कुठेतरी सगळी प्रथा बंद झालेली होती तर ती पुन्हा सुरू व्हावी यासाठी आम्ही हा आत्ता किल्ला बांधलेला आहे सगळ्यांनी मिळून. आणि हा हास्याचा किल्ला आहे, असे किल्ले प्रत्येकाने आपापल्या घरात आणि आपापल्या मनात बांधावे, यांनी सगळी तुमची संकटं दूर होतील आणि सगळ्या व्याधी. सध्या खूप निगेटिव्ह वातावरण आहे सगळीकडे, त्यामुळे हे हास्यगड हा फार महत्त्वाचा आहे प्रत्येकाने बांधणं. तर माझ्या मते हे आमचं टीमवर्क आहे सगळं हास्यगडसुद्धा. तर एकदा महाराष्ट्राची हास्यजत्रासाठी जोरदार टाळ्या आपण सगळेच वाजवूया. शिवालीने हे इतकं सगळं केलं आहे, तू जरा ये ना पुढे. कुठून शिकलीस? मी खरं तर चाळीत राहते, सो ह्या दिवाळीला मला घरी जायला नाही मिळणार, सो मी माझी हाऊस इथे पूर्ण करून घेतली. सो तुमची कॉमेडी प्रेक्षक खूप एन्जॉय करतात आणि तुम्ही खळखळून हसवता प्रेक्षकांना. तर आता हॅपी दिवाळी आहे आणि एक अशीच हास्यवाली दिवाळी विश तुम्हाला प्रेक्षकांना करायची आहे. कुठलंही पहिलं वाक्य असेल कॉमेडी अँगलचं असेल आणि त्याच्या पुढे तुम्हाला हॅपी दिवाळी किंवा दिवाळीच्या शुभेच्छा अशा दोन ओळी प्रत्येकाला बोलायच्या आहेत. तर पहिली कुठली फनी लाईन तयार करा चार ओळीसारखं, राईट, आणि त्याच्याखाली हॅपी दिवाळी किंवा दिवाळीच्या शुभेच्छा. जिने किल्ला बांधला तिचं नाव आहे शिवाली. हॅपी दिवाळी. आज इकडे शिवालीने किल्ला बांधली, सगळ्यांना हॅपी दिवाळी. चल हट, चल हट. लाल टिकली माझ्या कपाळी, सगळ्यांना हॅपी दिवाळी. एवढं सगळ्यांचं ऐकल्यानंतर आता तुझं जरा आणखीन एक दर्जा. मी कॅप घातली, सगळ्यांना हॅपी दिवाळी. नाही मी म्हटलं सगळ्यांचा दर्जा. जसं दिवाळीमध्ये सगळे लोक बनवतात चकली, तशी हॅपी दिवाळी. गौरवला सुचलंय का आता की अजून पण नाही सुचलंय? किल्ला बांधायला माती, मातीत घेतलं पाणी, त्यात आणली बादली, सगळ्यांना हॅपी दिवाळी. अतिशय सुंदर होत हे. आणि यमक आहे बादलीला दिवाळी. क्या बात, पाण्यात घातली बादली म्हणजे पाण्यात घातली बादली. या क्षणाला मी सगळ्यांना अशी विनंती करतो, उरलेल्या मातीत ह्याला आत्ताच्या आत्ता काढा. गाइस पण थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला आणि कसा का होईना इतका. मला एवढी चांगली माणसं मिळाली, सगळ्यांना हॅपी दिवाळी. तिचं बरं होत. एक नंबर होता, दोन नंबर होतो.
आमची लेखिका हास्य जत्रेच्या रूपाने मला एक नवीन फॅमिली मिळाली. हॅपी दिवाळी. ओके आहे, चांगलं होतं. अरुण दादा काय बोलायचं? हल्ली काय झालं की सगळे लोक आपापल्या मोबाईलमध्ये कम्प्युटरमध्ये सगळे लोक अडकलेले आहेत, मैदानी खेळ सगळे बंद झालेले आहेत. त्याच्यामुळं या एक छोटासा या सगळ्या आमच्या या ॲक्टर लोकांनी हा प्रयत्न केलेला आहे. तसंच तुम्ही मित्रांनो, मैदानी खेळ आता सतत साठी राहिला पाहिजे. तुम्ही चासला मैदानामध्ये बाहेर उडवायला पाहिजे जायला सगळ्यांनी. पण या टायमाला बालांनो तुम्ही सांगल्यानी कुठंही जास्तीत जास्त म्हणजे काय म्हणतात ज्याला पोल्युशन होणार नाही किंवा विदाउट पोल्युशन आपण हॅप्पी दिवाळी करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, हॅप्पी दिवाळी. मी खरंच राष्ट्रीय मराठीचे आभार मानेन, कारण मी स्वतः कधी आयुष्यात असा किल्ला बांधला नव्हता. कारण ही ॲक्टिव्हिटी मी मुंबईत वाढलो आहे, त्यामुळे आमच्या एरियात तर ही ॲक्टिव्हिटी नव्हती. त्यानिमित्ताने मी आज हे पाहिलं, हे शिकलो, आणि त्यासाठी मी राष्ट्रीय मराठीचे खरोखर आभार मानेन. आणि जसे हिचे नेलपेंट सगळे कलरफुल आहेत, तशीच दिवाळी कलरफुल साजरी करा. यावेळी फटाके अजिबात फोडू नका, कारण जर सध्या जे संकट आहे ते खूप खा आणि मज्जा करत दिवाळी साजरी करा. हॅपी दिवाळी. थँक्यू सो मच आणि हॅपी दिवाळी तुमच्या सगळ्यांना. थँक्यू. थँक्यू.